रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात मंगळवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे रात्री घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. आंबेनळी घाटात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने मंगळवारी रात्री उशिरा डोंगरातील लाल मातीचे ढिगारे पोलादपूर ते महाबळेश्वर वाई सुरूर रस्त्यावर वाहत आल्याने आंबेनळी घाटातील वाहतूक रात्री बंद ठेवण्यात आली होती. आपत्ती निवारण कक्ष आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तहसीलदार कपिल खोरपडे यांनी दरड कोसळलेच्या घटनेचा आढावा घेऊन मंगळवारी रात्री आंबेनळी घाटातील वाहतूक बंद केली. परंतु आज बुधवारी सकाळपासूनच आंबेनळी घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.